नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी पंधरा हजार पाचशे ते साठ हजार दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तुमची परीक्षा जी आहे होणार नाहीत अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा दहा दोन हजार चोवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जी मित्रांनो या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे शिक्षण अर्थ काय लागणार आहे वही मरादा काय असणार आहे त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील डिटेलमधील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलयकन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी सुरू करूया मित्रांनो आजचा आलेलो आहे नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय रोग दुरीकरण कार्यक्रम यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलं आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे वैद्यकीय अधिकारी महाविद्यालय मेडिकल ऑफिसर मेडिकल कॉलेजसाठी या ठिकाणी आहे दोन वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेले आहेत एमबीबीएस किंवा समतुलित डिग्री तुमच्याकडे असेल तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी प्रोफेन्शियल क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे डिप्लोमा किंवा एम डी पब्लिक हेल्थ किंवा पी एस एम किंवा कम्युनिटी मेडिसिन किंवा सी एच ए किंवा टुब्लिक्युलोसिस आणि चेस्ट डिझिजेस एक वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमच्या या ठिकाणी असणं आवश्यक आहे बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर देखील तुमचं असणं आवश्यक आहे साठ हजार रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल त्यानंतर वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक म्हणजे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर या पदासाठी दोन वॅकन्सी या ठिकाणी आहे बॅचेलर डिग्री तुमची असेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल किंवा या ठिकाणी सर्टिफिकेट कोर्स झालेला असेल कॉम्प्युटर ऑपरेशन्स दोन महिन्यापर्यंतचा त्यानंतर परमनंट टू व्हीलर लायसन्स तुमच्याकडे असेल या ठिकाणी एबल टू ड्राईव्ह टू व्हीलर तुम्ही असणं आवश्यक आहे तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष एन एचे कर्मचाऱ्यांसाठी पाच वर्षाची शिथिलता या ठिकाणी वयामध्ये देण्यात येणार आहे वीस हजार रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल त्यानंतर पुढे वॅकन्सी या ठिकाणी आहे टी बी हेल्थ व्हिजिटर या पदासाठी दोन वॅकन्सीस या पदासाठी निघालेले आहे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल सायन्समध्ये किंवा या ठिकाणी इंटरमिजिएट झालेलं असेल म्हणजेच टेन प्लस टू तुमचं झालेलं असेल सायन्समध्ये आणि एक्सपिरियन्स तुमचा असेल वर्किंग ॲज अ एम पी डब्ल्यू एल एच पी किंवा ए एन एम किंवा हेल्थ वर्कर किंवा सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन किंवा काउन्सिलिंगमध्ये किंवा ट्युबर कॉलेजेस हेल्थ व्हिजिटर तुम्ही असाल किंवा या ठिकाणी सर्टिफिकेट कोर्स कॉम्प्युटरचा तुमचं झालेला असेल दोन महिन्यापर्यंतचा तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता पंधरा हजार पाचशे रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल तर या ठिकाणी ही जी पदे आहेत सर्व पदे जी आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती या ठिकाणी निघालेली आहे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी मुलाखत जी आहे तुमची सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेदरम्यान नोंदवण्यात येणार आहे अर्ज जे आहे तुम्ही या ठिकाणी बाय हँड किंवा कुरिअरने या ठिकाणी करू शकतात अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस ते चौदा दहा दोन हजार पर्यंत अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत त्यासाठीचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग तिसरा मजला नमून मनपा मुख्यालय प्लॉट नंबर एक से पंधरा ए किल्ले गावठाण जवळ जी बी डी बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत बाय हँड किंवा कुरिअरने पाठवायचे आहेत व जे आहे तुमचं चौदा दहा दोन हजार चोवीसला या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे अर्ज शुल्क जे आहे त्या ठिकाणी खुल्या परावर्गासाठी या ठिकाणी एकशे पन्नास रुपये आणि मागास प्रवर्गासाठी म्हणजेच राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपये या ठिकाणी आहे डीडीच्या माध्यमातून पेमेंट तुम्हाला काढायची आहे इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी अम्ब्रेला सोसायटी या नावाने तुम्हाला डीडी जो आहे काढायचा आहे अर्जासोबत आपल्याला काय काय डॉक्युमेंट जोडायचे आहे त्या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता पुरावा शैक्षणिक अर्थाबाबतचे प्रमाणपत्र गुणपत्रिका काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव प्रमाणपत्र दातव्याचा प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड सध्याचे फोटो अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी अंमरेला सोसायटी यांच्या नावांनाच डिमांड राठिकाणी आपण अर्जासोबत जोडायचं आहे ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अर्ज करण्याच्या अगोदर आपण एक वेळ संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचा त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या ऑडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो